देवाला ओळखणे ह्या मालिकेतील चौथाव्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही उत्पत्ती अध्याय 1 ते 3 पूर्ण केला आहे. आम्ही पाहतो की आदमाची देवाबरोबरची संगती तुटताच त्याची पत्नी बरोबरची संगतीही तुटली. ह्याचा पुरावा त्यावरून दिसून येतो की तो तिच्यावर आरोप करू लागतो. जेव्हा आपण इतरांवर आरोप करण्यास सुरुवात करतो तेव्हा हे सिद्ध होते की देवाबरोबरची आपली संगती तुटलेली आहे. जेव्हा आपण देवाशी संगती करतो तेव्हा आपण इतरांवर आरोप करत नाही, आपण स्वतःचा न्याय करा. बंधूंना दोष देणारा शैतान आहे. हे लक्षात ठेवून आजच्या अभ्यासासाठी उत्पत्तीचा 4व्या अध्यायात जाऊया. आजचा विषय आहे अर्पण, सर्वोत्तम किंवा उरलेले. मला आजचा दिवसाचा मुख्य वचनात एक कथा सांगण्यात आली आहे जी मला खात्री आहे दर रविवारी शाळेत जाणाऱ्या मुलांना माहीत असेल. हे उत्पत्तीचा 4 अध्यायातला 3 ते 5 मधून घेतले गेले आहे जे म्हणते, काही काळानंतर हंगामाच्या वेळी कायनाने परमेश्वराला आदराने भेट देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले. परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले परंतु काईन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. ह्यामुळे काईन फार दुखी झाला व त्याला फार रागही आला. मानवी इतिहासामधील प्रथम आराधनाची कृती करण्याचा आणि पहिल्या हत्येचा कथा उत्पत्तीचा 4 अध्यायात नोंदला गेला आहे. उत्पत्ती 4 मध्ये आपण काईन आणि हाबेल, आदम आणि हव्वा यांचे पुत्र यांना काळाच्या ओघात पाहतो. असे लिहिलेले होते की त्यांनी काळाच्या ओघात परमेश्वराला अर्पण आणले. निःसंशय ते हे करीत होते कारण देवाने त्यांना ते प्रकट केले होते. आणि हे देखील लिहिले आहे की परमेश्वराला हाबेलाच्या अर्पणाबद्दल आदर होता परंतु काईन आणि त्याच्या अर्पणाबद्दल त्याला काहीच आदर वाटला नाही. का देवाने असे का केले? देव पक्षपाती आहे का? इब्री लोकांच्या लेखकाने हाबेलाच्या अर्पणांचा आदर का केला गेला आणि का स्वीकारला आणि काईनच्या अर्पणांचा आदर केला गेला नाही आणि त्याला नकारले गेले ह्याविषयी त्यांनी स्पष्टीकरण केले. हे फक्त कारण हाबेलाने विश्वासाने काईनपेक्षा उत्कृष्ट बलिदान अर्पण केले. हाबेल जेव्हा आराधनासाठी आला तेव्हा विश्वासानेच त्याने आपली अर्पण आणली. उत्पत्तीचा 4 अध्याय आणि 4 वचन यामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याने आपल्या कळपातील काही प्रथम जन्मलेल्यांचे चरबी भाग आणले. त्याच्या कळपाचा पहिला मुलगा आणि त्यांच्या चरबीचा भाग म्हणजे तो आपल्या कळपातील पहिला व सर्वात उत्तम कळप देवासमोर आणतो आणि त्याच्या गरजाप्रमाणे देव इतर मेंढरांना पुरवे ह्यावर विश्वास ठेवतो. हे सर्वात मौल्यवान गोष्टीचे प्रतिनिधित्व करते आणि अशी मौल्यवान भेट देऊन त्याने इतरांपेक्षा देवावर असलेले त्याचे प्रेम दाखवले. म्हणून परमेश्वराने हाबेलवर कृपापूर्वक पाहिले आणि त्याच्या अर्पणावर कृपा केली आणि ती मान्य झाली. पण हाबेलाच्या विपरीत काईनने त्याच्या शेतातील उत्पादनामधून अर्पण केले जे काही खास नव्हते आणि म्हणून ते नाकारले गेले. आम्ही कसे अर्पण करतो? काईन किंवा हाबेल सारखे करतो? आम्ही परमेश्वराला सर्वोत्तम अर्पण देतो की आपण आपल्या शेतातल्या कोणत्याही उत्पादनाची किंवा उरलेल्या षटकांची भेट देतो? अब्राहम आणि इसहाक यांची कथा एक उत्तम उदाहरण आहे. अब्राहम परमेश्वरावर संशय न घेता पूर्ण भरोसा ठेवून
आणि त्याच्या वंशाबद्दल परमेश्वरावर अवलंबून राहून आपला सर्वोत्तम एकुलता एक मुलगा अर्पण करण्यास व त्याग करण्यास पुढे गेला. देवावर अवलंबून राहा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने देवाला सर्वोत्तम अर्पण करा आणि आशीर्वादित राहा.